झी 24 तास एक पाऊल पुढे। अकोला जिल्ह्यातील डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाने त्यांच्या कपाशीचं वाण देऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय। गोरवा आणि परंडा या गावांना कृषी विद्यापीठाने दत्तक घेऊन त्यातील काही निवडक प्रयोगशील शेतकऱ्यांना AK8 हा देशी वाण लागवडीसाठी दिला, मात्र या वाणाला बोंडच आली नाही, त्यामुळे 40 एकरावरील लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा पूर्ण हंगामच वाया गेलाय। डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाकडून जे बियाणं आणलेलं आहे ते मी माझ्या 2 एकरातच टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझं जे एवढं नुकसान झालेलं आहे की त्यांना सुद्धा बोंडी सुद्धा नाही काही नाही, ही सबसित म्हणजे पिकवीची फसवणूक आहे। या संदर्भात आम्ही विद्यापीठाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रकरणी कॅमेरा समोर काहीही बोलायला संबंधित विभागाने नकार दिला। शेतकऱ्यांनी पिकाची योग्य निगा न राखल्यानं हा प्रश्न उद्भवला असल्याचं सांगत या अधिकाऱ्यांनी हात वर केलेत। या गावातील शेतकऱ्यांनी आपली कैफियत विद्यापीठाचे कुलगुरू आणि अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर देखील मांडली, परंतु अद्यापही या गावातील शेतकऱ्यांच्या या प्रश्नाची दखल ना विद्यापीठाने घेतली आहे ना जिल्हा प्रशासनाने। त्या 2 एकरावर माझं पालन पोषण आहे आणि मी आता या 2 एकरामुळे माझं जे वार डुबलेलं आहे, आता हे मी काय करावं आणि कसं करा कसं जगावं, म्हणजे मला आज विचार पडला की काय करावं की आत्महत्या की काय। या प्रकरणामुळे विद्यापीठाच्या तंत्रज्ञानावर प्रश्न उपस्थित झालाय। डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाने संबंधित प्रकरणाची जबाबदारी ढकलू नये, या प्रकरणी लवकरच शहानिशा होऊन झाल्या प्रकरणाचा तपास लागणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत Z24 या प्रकरणाचा पाठपुरावा करतच राहणार। Z24 जयेश जगड, अकोला। Z24 एक पाऊल पुढे।